त्याचा विश्लेषण करायचं असेल तर मला हे सांगायचे आहे कि सियासत की दुकानों में रोशनी के लिए ज़रूरी है मुल्क मेरा जलता रहे। हे आज जे भाषण ऐकल्यानंतर दमा 10-15 मिनटामध्ये जे लास्टचे त्यांनी ज्या प्रकारे जे भाषण केले, मी पुन्हा सांगतो, सियासत की दुकानों में रोशनी के लिए ज़रूरी है मुल्क मेरा जलता रहे। अपन ने जे अल्टिमेटम दिलेला आहे ते मुस्लिम समाजाला नाही दिलेला आहे, ते महाराष्ट्र सरकारला दिलेला आहे। आणि आता आमची अपेक्षा हे आहे की महाराष्ट्र सरकार हे कशा प्रकारे हाताळते, विशेषकर राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांच्याकडे गृह मंत्रालय आहे, होम डिपार्टमेंट आहे, ते याच्या बाबतीत काय निर्णय घेते। पण पहिले 3 तारखेचे डेडलाईन देण्यात आली होती, आता 1 दिवस वाढवण्यात आलेला आहे। आणि त्याचं कारण मला हे समजतं की हे आपण जे आपल्या कार्यकर्त्यांना आदेशित केलेलं आहे की मशिदीसमोर जाऊन लाऊडस्पीकर लावून तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही करा, मी अयोध्याला चाललो, तुम्ही तुमच्यावर केसेस करून घ्या, मी अयोध्याला चाललो। हे करायचंच असेल तर आपणनी स्वतः त्याच्यामध्ये सहभाग होणार का जे आज युवा पिढी जे आहे, जे आज नोकऱ्यांसाठी भटकत आहे, जे खूप त्रस्त झालेले आहे, त्यांना एक चांगल्या डायरेक्शन देण्याच्या ऐवजी आपण त्यांना जे एक मिसलीड करण्याचा, समाजामध्ये एक तेढ निर्माण करण्याचा, आम्ही पहिले ही स्पष्ट केलेले आहे की सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर आहे, मग त्याच्या इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी कुणाची होती? आपण आज भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावरून जे करत आहे, आज भारतीय जनता पार्टी रिमोट कंट्रोलद्वारे हे सगळे जे चालवत आहे, मग त्यांची सरकार होती महाराष्ट्रामध्ये 2014 ते 2019 पर्यंत, का आपण त्याच्या बाबतीत काही केलं नाही? काय आहे की अजून सांगायचे असेल तर ह्या संपूर्ण भाषण ऐकल्यानंतर मी पुन्हा एक शेरमध्ये त्याचा विश्लेषण करतो, सियासत नफरतों के जख्म को भरने ही नहीं देती, सियासत नफरतों के जख्मों को भरने ही नहीं देती, जब भी भरने आता है जख्म वहां मक्खी बैठ जाती है।